श्री गणेशाय नमः। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 14 श्री गणेशाय नमः। हे भस्मसुर हरना भक्त भय निवारका भक्त वत्सला तू भेदातीत भूतांचा अधिपति भवानीवरा भोगी भूषणा भक्त रक्षका त्रिविध ताप सोस्तोस तू त्रिगुणातीत त्रिपुरांतक त्रिभुवनजनक त्र्यंबक आहे। स्वर्ग मृत्यु पाताळ स्थूल देह लिंग देह कारण देह यांचे तू रक्षण करतोस। तू त्रिकांड वेद्य आहेस म्हणजे तू वेदत्रयाने किंवा कर्मज्ञान उपासना यांनी जाणला जातोस। सूत शौनक आणि इतर ऋषींना नैमिषारण्यात शिवलीला कथन करीत होते, ते म्हणाले आता गजानन आणि षडानन यांची कथा ऐका। एकदा लहान गजाननाला पार्वती मांडीवर घेऊन स्तनपान देत होती। तो सोंडेने दूध पीत मध्येच सोंड आईच्या पाठीवरून प्रेमाने फिरवीत होता। मध्येच सोंडे दूध घेऊन षडाननाला म्हणाला तुला दूध हवे आहे का हे घे। तेव्हा षडानन त्याला म्हणाला मला नको तुझ्या सोंडेतले उष्टे दूध। आणि कार्तिकेने पार्वतीला म्हटले आई हा बघ लांब नाकाचा मला उष्टे दूध देतो आहे, याला काहीतरी सांग, याची सोंड धरून मी याला खाली पाडीन। आई याचे नाक इतके लांब कसे, इंद्र सूर्य चंद्रमा या सर्व देवांचे स्वरूप कसे सुंदर आहे, आणि याला पहा मोठमोठे कान लांब दात लांब नाक हा कसा काय तुला लाभला हे ऐकून शंकर पार्वती हसू लागले। नंतर कार्तिकेय म्हणाला आई मला पण दूध प्यायचे आहे, प्रथम ह्याला खाली उतरव। पार्वतीने हसून गणेशाला खाली सोडले। षडाननाला मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात स्तन दिला। तो काय उरलेली पाच तोंडे मोठमोठ्याने रडू लागले ते पाहून गणेश पोट धरून हसू लागला। आई तुझ्या ह्या मुलाला एका तोंडाची तू सोय केलीस, आणखी पाच तोंडांची कशी सोय करणार, यावर शंकर हसून म्हणाले अपर्णा गणेश सत्य बोलत आहे, तू असा असा हा तोंडांचा पुत्र कसा काय जन्माला घातला। पार्वती म्हणाली हा तुमच्यासारखा झाला आहे, तुम्हाला पाच मुखे आहेत, याला एक जास्त म्हणजे 6 मुखे आहे। हे ऐकून शंकर प्रसन्न झाले। अशा प्रकारे गणेश आणि षडानन आपसात भांडण करीत एकमेकांची चेष्टा करीत त्यांच्या बाललीलांनी शंकर पार्वती आनंदित होत असे। एक दिवस महादेव आपल्या सिंहासनावर आनंदाने विराजमान झाले होते, तेव्हा त्यांच्याकडे पाहून पार्वती हसली। तिच्या हसण्याचे कारण शंकरांनी विचारले तेव्हा ती म्हणाली तुमच्या जटेमध्ये मला एका स्त्रीचे मुख दिसते आहे। तेव्हा शंकरांनी तिला समजावली की ते स्त्रीमुख नसून पाणी आहे। अशा प्रकारे शिवांच्या जटामध्ये स्थित असलेल्या गंगेच्या अंग प्रत्यंगाचे वर्णन पार्वतीकडून होत असताना शंकर चातुर्याने तिच्या प्रत्येक शंकेचे समाधानकारक उत्तर देत होते। शेवटी पार्वती विवश म्हणून होऊन म्हणाली देवा तुम्ही त्रिभुवनाला एकमेकांपासून एकापासून अनेक बनविले, त्या तुमच्या बुद्धीला मी कशी पुरी पडणार, तुमच्या चरणांशी माझे कल्याण आहे। त्यानंतर एकदा शिवपार्वती सारीपाठ खेळत होती इतक्या तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवत आले। त्यांनी शिवांची प्रार्थना केली, आसनावर बसून शिवपार्वतीचा खेळ ते पाहू लागले। जरा वेळाने ते म्हणाले केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळले पाहिजे, जो डाव जिंकेल त्याला हरलेल्यांनी आपली वस्तू द्यावी। नारदांचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले। पहिला डाव पार्वतीने जिंकला, शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता, मग त्यांनी गजचर्मपणाला लावले, ते पार्वतीने जिंकले। अशा प्रकारे एकामागून एक वस्तू शंकरपणाला लावित होते, पार्वती डाव जिंकत होती। तिने शंकरांची 10 आयुधे सर्व भूषणे नंदी शेवटी कौपीनही जिंकून घेतले। शंकर दिगंबर झाला। नारद हसून म्हणाले अरे रे एका स्त्रीने तुला खेळात हरवले, तुझा काय महिमा राहिला, सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे, तू तर निर्गुण निराकार आहेस, तुला मायेने सगुण पण दिले, तू आता विवस्त्र झाला आहेस, भक्तांना दर्शन कसे देशील। नारदांचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले, खेळ सोडून तिथून निघून गेले आणि त्यांनी घोरवनात गुप्तपणे निवास केला। नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले आहेत, तरी पार्वतीने नारदांवर कोप केला नाही। आपल्या सर्व सख्यांना घेऊन ती शंकरांचा शोध घेण्यास निघाली। शंकरांच्या प्राप्तीसाठी तिने अरण्य दर्याखोरी गुहा तीर्थस्थाने मठ नगरे पाहणे सर्वत्र शोध घेतला। विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले, कोणी पंचाग्नी साधना, कोणी केवळ धूम्रपान करून तप करत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदा यज्ञ करणारे, 14 विद्या 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे, कोणालाही शिवांचे दर्शन झाले नव्हते, त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाहीत। आदि माया विश्वजननी शंकरांचा शोध घेता घेता थकून गेली। विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात। शिवप्राप्तीसाठी ऋग्वेद वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञानमार्ग, अथर्ववेदाने उपासना, स्वामदेवाने गायन सांगितले, न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले, मीमांसकांनी कर्ममार्ग, सांख्यानी प्रकृतीपुरुष यातील भेद, पतंजली ऋषींनी योगमार्ग, व्याकरण शास्त्रज्ञांनी शब्द विभाग सांगितले, सर्वांचा निराश झाल्यावर ते उरते ते ब्रह्म असे वेदांती म्हणतात। अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचेच नाव घेऊन पार्वती घोरारण्यात शोध घेत असताना
सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागली, तेव्हा तिला ध्यानात शिवांचे दर्शन झाले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीचा विचार केला, याच वेशात शंकरापुढे गेले तर सारीपाटाच्या खेळातील हार आठवून शर्मेने पुन्हा क्रोधित होतील, कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत. म्हणून पार्वतीने बिल्लीनेचा वेश धारण केला. मोरपिसाचे वस्त्र धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशातील विमानांची देवदेवतांनी गर्दी केली. अष्टनायिका किन्नर गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी वैरभाव खाणेपिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले. चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देव भुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरांनी आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्रकटाक्षांनी शिवांचे मन आकर्षित झाले. त्यांनी साधना सोडली. ते भिल्लीन वेशधारी पार्वतीजवळ आले आणि तिला विचारू लागले, तू कोण आहेस? कोठे राहते? इथे कोणत्या कामासाठी आलीस? तुला पाहून माझे मन कामासक्त झाले आहे. तूच मला या पीडेपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री भुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहील. यावर भिल्लीन म्हणाली, तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. उमेसारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलात? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पाहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. भिल्लीन म्हणाली, माझा पती फार रागीट आहे. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेन. शंकर म्हणाले, माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले, पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. भिल्लीन म्हणाली, पुरे. तिला कपटी म्हणता. तुम्ही स्वर्गगंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण आवडली. तुम्हाला स्वर्गगंगा आवडली म्हणून तुम्ही डोक्यावर धारण केलीत, हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही. बिल्लीन म्हणाली, भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही दोन वेळा विवाह केलात. तिचा त्याग तुम्ही केलात. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा? त्यातून द्यूत खेळून तुम्ही सर्वस्व हरलात. याबद्दल तुम्ही विनाकारण रण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. बिल्लीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करीत तेथून जाण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे मागे धावत जाऊ लागले. तेव्हा बिल्लीन म्हणाली, थांबा, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तेथे मी तुमच्याशी विवाह करेन. बरे म्हणून शंकर तिच्या बरोबर चालू लागले. बिल्लीन वेशधारी पार्वतीने त्यांना भुलवून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची षोडोपचारे पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघेजण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी तू धन्य आहेस, माझी समजूत घालून तुम्हाला परत आणलेस. सूत शौनक इत्यादी ऋषींना स्त्रिया राजाची कथा सांगू लागले. एकदा नारद नारायण नारायण असा विनानाद करीत कैलासावर गेले आणि शंकरांना म्हणाले, देवा तुझे अनन्य भक्त मी आजवर पाहिले, परंतु कांतीनगरीतील राजा स्त्रियाळ हा तुझा भक्त एकमेव महान सत्यपालक आहे. तो अत्यंत सुशील, सात्विक, क्षमावंत, धीरगंभीर, श्रद्धाळू आहे. त्याने जे अन्नछत्र चालवले आहे घातले आहे तो तेथे तो अतिथीला इच्छा भोजन देतो असा त्याचा नियम आहे. त्याच्याकडे आलेला याचक विनमुख जात नाही. अशा प्रकारे नारदाच्या मुखातून राजा स्त्रियाची कीर्ती ऐकून शंकरांनी आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याची ठरवले. भिक्षुकाचा वेश घेऊन ते कांतीनगरीमध्ये राजा श्रियाळाच्या राजमहालाच्या द्वारावर उभे राहून ओरडू लागले. हे श्रियाळ, मी तुझ्या नावाची कीर्ती ऐकून आलो आहे. मी भुकेने तहानेने व्याकुळ झालो आहे. त्वरित इच्छा भोजन दे, नाही तर शाप देऊन तुझे सत्व मी भंग करेल, असे अपशब्दही ते बोलू लागले. भिक्षुकांचे हाक ऐकून श्रेया राजा श्रियाळ राणी सांगुना धावत आले. त्यांनी ब्राह्मणाला सन्मानपूर्वक नमस्कार करून घरात आणले. उत्तम आसनावर बसवून विधीपूर्वक पूजा केली. हात जोडून ब्राह्मणाला राजा राणी म्हणाले, अतिथीमूर्ती, आपली इच्छा ते भोजन आपण विनासंकोच मागावे. आम्ही आपली इच्छा पूर्ण करून तृप्त करू. तेव्हा अतिथी ब्राह्मण म्हणाला, राजा, मला नरमांसाचे भोजन पाहिजे. तू राजा आहेस, अधिकार संपन्न असल्याने तुझ्या आज्ञेने तू विकत आणलेले चोरलेले मांस चालणार नाही. यावर राजा राणीने आपल्या शरीरातले मांस शिजवून घालण्याची तयारी दाखवली. परंतु अतिथीने त्यालाही नकार देत म्हटले, तुम्ही अन्न छत्र चालविता. तुम्हाला भक्षण केले तर ते अन्न सत्र खंडित होईल व अतिथी धर्म नष्ट होईल. तुमचा 5 वर्षाचा चिलया नावाचा मुलगा जो सद्गुणी पवित्र बाल स्वरूप आहे त्याच्या मांसाची इच्छा भोजन मला पाहिजे. हे ऐकून राजा राणीला आश्चर्य वाटले. त्याबरोबरच दुःख झाले. तरी ते धैर्याने म्हणाले, ठीक आहे, आपल्या इच्छेनुसार आम्ही आपला पुत्र आपल्याला अर्पण करीत आहोत. आपण त्याला घेऊन जावे. तेव्हा अतिथी क्रोधाने म्हणाला, राजा, मी काही वाघसिंह क्रूर पशु आहे? तेव्हा तुमच्या मुलाचे मी कच्चे मांस खाऊ? मनात उद्वेग माया मोह न धरता ते नरमांस मला चढवून वाढा, शिजवून वाढा. नसेल तर मी चालतो. राजा राणीने ठीक आहे म्हणून अतिथीची क्षमा मागितली आणि आपल्या पुत्राचे मांस शिजवून भोजन देण्याची तयारी दाखवली.
चांगून येणे अंतःकरण कठोर करून आपल्या बाळाला हाक मारली. चिल्या मित्रांबरोबर अंगणात खेळत होता. आईची हाक ऐकून तो पळतच घरात आला. त्याने अतिथीला माता पित्याला नमस्कार केला आणि म्हणाला, आई काय आज्ञा आहे? चांगुनीने त्याला जवळ घेतले व म्हणाली, बाळा हे अतिथी तुझ्या मांसाचे भोजन मागत आहेत. यावर प्रसन्नपूर्वक हसून चिल्या म्हणाला, आई माझे भाग्य थोर आहे की माझे शरीर शुअर्पण केले समज. माझ्या मांस भोजनाने अतिथी तृप्त झाला तर कैलासनाथ संतुष्ट होतील असे समज. मग आईने मुलाला धैर्याने माया बाजूला ठेवून स्वयंपाक घरात नेले. पोटाशी धरले तिच्या डोळ्यातील अश्रू बघून बाळ म्हणाला, आई मी तुझ्यापासून वेगळा होणार नाही, पुन्हा तुझ्या उदरातून जन्म घेईल. मन कठोर करून बंद डोळ्यांनी राणीने पुत्राचे शस्त्राने मस्तक धडा वेगळे केले. पुत्र नाही अशी खंत वाटू नये म्हणून मस्तक बाजूला ठेवले. मांस शिजवून अतिथीला भोजनाला बोलावले, पण सर्वज्ञ शंकरांना मस्तक वेगळे ठेवले हे कळले. तो अतिथी पानावून उठून चालू लागला. श्रेया राजा सांगूना राणी महात्मन म्हणाले, काय झाले म्हणून त्याने त्याच्या मागे धावू लागली. अतिथी म्हणाला, राजा शरीरात मुख्य अवयव मस्तक आहे, ते बाजूला ठेवून केवळ देहावरचे मांस मला भोजनाला देता, मला असले भोजन नको. राजा राणीने अतिथीचे पाय धरले, चूक झाली म्हणून क्षमा मागितली. मस्तक बाहेर घेऊन या, माझ्या देखत सांगून ते उखलीत काढले पाहिजे आणि काढताना डोळ्यात असू किंवा मन कष्टी असतं कामा नये, नाहीतर मी भोजन करणार नाही. चांगुनेने बाहेर मस्तक आणून सत्वाचे उखळ धैर्याने मुसळ केले. ती कांडू लागली. शंकर स्वतः सद्गदित होऊन तिचे अपूर्व धैर्य पाहत होते. ते म्हणाले, काढताना गाणे मन, म्हणजे तू खंत करीत नाहीस याबद्दल माझी खात्री होईल. तेव्हा गाणी राणे ती गाणे म्हणू लागली, हे पुत्रा सुकुमारा राजकुमारा, तू राज्याचा उत्तराधिकारी आहेस. माझ्या पोटी जन्म घेऊन माझा जन्म धन्य केलास. माझ्याकडून निष्ठुर घाव तुझ्या मस्तकावर पडत आहेत. तू आमच्या सत्यव्रतासाठी बलिदान केलेस. तुला या निष्ठुर घावांनी वेदना होत असतील. माझ्या बाळा तुझे वचन मी तू पूर्ण कर. अतिथीला भोजन देऊन संतुष्ट कर. निरोप देऊन मी सुद्धा तुझा मागोमाग येईल, कारण बाळा तुझ्या विना मी असहाय्य आहे, दुबळी भिकारी, दीन दुःखी आहे. अशा प्रकारे गायन करून राणीने पुत्राचे मस्तक कांडून त्याचा स्वयंपाक करून अतिथीचे भोजन तयार केले. राजाने अतिथीला भोजनाला चलण्याची विनंती केली. अतिथी म्हणाला, राजा यजमानाविना मी एकटा भोजन कसे करू, तुलाही माझ्याबरोबर बसून मांस भोजन करावे लागेल. हे ऐकून राजाला फार शोक संकोच वाटला, पण राजाची व्याकुळ मनस्थिती जाणून राणी म्हणाली, स्वामी ही आपल्या कसोटीची वेळ आहे, यावेळी अतिथीला विनमुख पाठवू नये. मी चिल्या बाळाला 9 महिने पोटात ठेवला, तो बाळ मांस रूपाने तुम्हाला 4 प्रहर पोटात जड का वाटतो, आज तुम्ही चिंता करू नका. चांगुनेने राजाचे ताट वाढून आणले. राजा भोजनाला अतिथी बरोबर बसला. तेव्हा अतिथी म्हणाला, चांगुने तू ही जेवायला बसले पाहिजे. तेव्हा चांगुनाही आपले ताट वाढून घेऊन जेवायला बसली. अशा प्रकारे राजा राणी अतिथीच्या प्रत्येक शब्दाची आज्ञा म्हणून त्यांचे पालन करीत राहिले. तिघेजण आपापल्या आसनावर बसून भोजन करण्यासाठी बसले. तोच अतिथी पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे होऊन संतापून उठला आणि म्हणाला, निपुत्रिकाच्या घरच्यांना खाऊ नये असे म्हणतात म्हणून तू आमच्या घरी जेवणार नाही असे म्हणून तो चालू लाग मी तुमच्या घरी जेवणार नाही असे म्हणून तो चालू लागला. तेव्हा मात्र चांगुनेचे धैर्य गेले. स्त्रियाळ ही रडू लागले. ते म्हणू लागले, एकुलता एक पुत्र गेला, अतिथी विनमुख गेल्यामुळे सारी पुण्य नष्ट होणार. महाराज आमच्यावर कृपा करा, भोजन करा, मला उपकृत करा, तेव्हा आमची किती सत्व पाहणार. हे शंकर कर्पूरगौरा उमावरा कैलासनाथा धावरे, आमचा वंश खंडित झाला, आमचे सत्वही गेले, आता अंत पाहू नको. असा आक्रोश करीत चांगुना स्त्रियाळ अश्रू ढाळीत शंकरांचा दावा करीत होते. त्यावेळी राजाचे सत्कार्य, अतिथीचे कठोर वर्तन, देवता आकाशात विमानात बसून पाहत होते. ते राजा राणीला धन्य धन्य म्हणून गौरवित होते. पायावर वाकलेल्या राजा राणीच्या मस्तकावर हात ठेवून अतिथींनी त्यांना उठवले. राजा राणीने पाहिले तर प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकट झाले होते. ते म्हणाले, चांगुने तू सत्व परीक्षेत खरी उतरलीस, तुला पाहिजे ते माग. चांगुने म्हणाली, देवा निपुत्रकापणाचा कलंक पुसून टाकावा, माझा बाळ मला द्यावा, तथास्तु म्हणून देव म्हणाले, चांगुने तुझ्या बाळाला हाक मार. चांगुने म्हणाली, बाळा चिल्या कोठे खेळतोस, लवकर ये म्हणून आशेने सर्वत्र पाहू लागली. तोच चिल्या बाळ अंगणातून धावत येऊन आईला बिलगला. शंकराने चिल्याच्या मांडीवर बसविले. चांगुना स्त्रियाळ यांनी शंकरांच्या पायावर लोळून घेतली. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. नगरात सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात आला. शंकरांनी दिव्य विमान उपस्थित केले. स्त्रिया चांगुना यांनी चिल्याला सिंहासनावर बसविले. राज तिलक लावला. प्रधान व मंत्र्यांना राज्यकारभार बघायला सांगून स्त्रिया चांगुना सदेश शंकरांबरोबर विमानात बसून कैलासाला गेली. परमपदी नित्य राहिली. असे हे 14 अध्यायाचे शिवलीलामृत, 14 विद्यांचे सार, 14 भुवनाचे एकतत्व, 14 गाठीचा अनंत, 14 रत्नांचा प्रकाश आहे. या ग्रंथाचे श्रवण, पठन, लेखन, निधिध्यास, अनुमोदनाने रक्षण केल्यास प्रत्यक्ष भगवान शंकर त्यांचे रक्षण करतात. यांच्या श्रवणाने आधी व्याधी नष्ट होतात, पुत्रप्राप्ती होते, ऋणमुक्ती होते, घरसंपत्ती येते. दक्षिणेकडे तोंड करून वाचल्यास शत्रूचा पराभव होतो. 100 आवर्तने केल्यास शिवभक्त सद्गुणी पुत्र जन्माला येतो. घरात हा ग्रंथ असल्यास पिशाच बाजा होत नाही. या ग्रंथाचे 3 महिने आवर्तन केल्यास सर्व संकटे नष्ट होतात. या सर्वांची प्रचिती
भक्तिभावाने पहावी, सोमवारी ग्रंथाची पूजा करून शयन करावे, म्हणजे शंकर स्वप्नात येऊन जे संकट असेल त्यांचे निवारण करतील. श्रीधराने आनंद संप्रयातील परंपरेत बारामती येते श्री 1640 विलंबी नाम संवत्सरे फाल्गुन पौर्णिमेस रविवारी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. पंढरपूरपासून 4 योजने इतके दूर नाझरे गावी राहणाऱ्या ज्या ब्राह्मणाच्या ब्रह्मानंदाची समाधी पंढरपूर आहे. ते ब्रह्मानंद श्रीधराचे पिता असून सावित्री माता आहे. त्या दोघांना वंदन करून हा 14 अध्याय शिवलीलामृत ग्रंथ कर्पूर उमानात शंकर यांच्या चरणी श्रीधर कवी अर्पण करीत आहेत. ओम नमः शिवाय.